नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील पदासंदर्भात म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबलपासून ते पोलीस महासंचालकपर्यंतचे पदानुक्रम बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात पोलीस खात्यातील पदानुक्रमासंदर्भात एकही शंका राहणार नाही. चला तर वेळ न वाया घालवता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूयात. पोलीस खात्यातील सर्वात खालचे पद पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस शिपाई. भारतीय पोलीस दलातील सर्वात खालची रँक आहे पोलीस शिपाई. प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने पोलीस भरती करतात. पोलीस शिपाई यांच्या खांद्यावर चिन्ह नसते. पोलीस कॉन्स्टेबलकडे बंदूक बघायला मिळते, पण त्याचा वापर मात्र वरिष्ठांच्या आदेशावर अवलंबून असते. दुसरे पद आहे पोलीस नाईक. पोलीस हवालदार व पोलीस शिपाई यांच्या दरम्यान पोलीस नाईक हे पद असते. काही राज्यांमध्ये पोलीस नाईक हे पद आहे तर काही राज्यांमध्ये नाही. पोलीस नाईकला ओळखणार कसे तर पोलीस नाईकच्या खांद्यावर दोन पिवळी पट्टी असते. त्यानंतर तिसरे पद आहे हेड कॉन्स्टेबल म्हणजेच पोलीस हवालदार. हेड कॉन्स्टेबल हा समतुल्य असतो सार्जंट या परदेशातील पदाशी. सार्जंट हा परदेशातील महत्त्वाचा पद आहे. सार्जंट एक अधिकारी असतो, आपल्या वरिष्ठांचा आदेशाचं पालन करून काम करतो. अशा अधिकाऱ्याला सार्जंट असे म्हणतात. हेड कॉन्स्टेबलला ओळखायचं कसं तर त्यांच्या खांद्यावर तीन पिवळी पट्टी असते. त्यानंतर चार नंबरचे पद आहे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या वर आणि सब इन्स्पेक्टरच्या दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पद असते. PSIला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पद असते. हेड कॉन्स्टेबलचे प्रमोशन होऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे पद मिळते. आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला ओळखायचं कसं तर त्याच्या खांद्यावर एक स्टार, एक लाल पट्टी आणि एक निळी पट्टी असते. त्यानंतर पोलीस खात्यातील सर्वात महत्त्वाचे पद PSI पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक यांच्या हाताखाली काही हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसारखे अधिकारी काम करतात. हा सगळ्यात खालचा अधिकारी असतो जो कोर्टमध्ये चार्ज शीट सादर करू शकतो. चौकशी करणारा हा पहिला अधिकारी असतो. पोलीस उपनिरीक्षकाच्या खालचे अधिकारी जसे की पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, हेड कॉन्स्टेबल हे कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करू शकत नाही. पोलीस सब इन्स्पेक्टरला ओळखायचं कसं तर त्यांच्या खांद्यावर दोन स्टार, एक लाल पट्टी आणि एक निळी पट्टी असते. पोलीस उपनिरीक्षक नंतरचे पद असते पोलीस निरीक्षक. पोलीस निरीक्षकला सहाय्य करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकच्या वरचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक. म्हणजेच यांचा क्रम आला असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर, त्यानंतर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. पोलीस निरीक्षक हे पद आले की आपल्याला तीन पदे लक्षात यायला पाहिजे. जो पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याला मदत करणारे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि पोलीस इन्स्पेक्टरच्या वरचा सिनियर पोलीस इन्स्पेक्टर. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर यांना ओळखायचं कसं तर यांच्या खांद्यावर एक लाल पट्टी व तीन स्टार असतात. त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर व सिनियर पोलीस इन्स्पेक्टर यांना ओळखायचं कसं तर यांच्या खांद्यावर तीन स्टार, एक लाल पट्टी आणि एक निळी पट्टी असते. त्यानंतरचे पद आहे डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस DYSP म्हणजेच पोलीस उपाधीक्षक. DYSP हे दोन पद्धतीने येऊ शकते. IPS असेल तर UPSC थ्रू आणि MPS असेल तर महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस थ्रू तुम्हाला DYSP बनता येते. DYSP ला ओळखायचं कसं, जर तो UPSC थ्रू असेल तर त्याच्या खांद्यावर IPS आणि 3 स्टार असते. आणि जर तो महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसतर्फे झाला असेल तर त्याच्या खांद्यावर MPOSE आणि 3 स्टार असतात. त्यानंतर 10 नंबरचे पद आहे ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ASP DCP. अतिरिक्त पोलीस अधीक्षक होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 10 वर्षाच्या खाली सर्व्हिस पाहिजे. ASP DCP हे पद दोन पद्धतीने येऊ शकते. IPS असेल तर UPSC थ्रू आणि MPS असेल तर महाराष्ट्र पोलीस सर्व्हिस थ्रू तुम्हाला ASP DCP बनता येते. ASP DCP ला ओळखायचं कसं, जर तो IPS थ्रू झाला असेल तर त्याच्या खांद्यावर IPS व नॅशनल एम्बल्स असते. आणि जर तो महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसतर्फे झाला असेल तर त्याच्या खांद्यावर MPOSE आणि नॅशनल एम्बल असते. त्यानंतर पोलीस खात्यातील सर्वात महत्त्वाचे पद म्हणजेच सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस SP
DCP म्हणजेच पोलीस अधीक्षक. प्रत्येक जिल्ह्याकरता एक पोलीस अधीक्षक असतो. पोलीस अधीक्षक हा त्यांच्या जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा पोलीस अधिकारी असतो. तो जिल्ह्याचा बॉस असतो. कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम हे पोलीस अधीक्षकाचे असते. पोलीस अधीक्षकला ओळखायचं कसं, तर त्याच्या खांद्यावर एक स्टार व एक नॅशनल एम्बल असते. त्यानंतर 12 नंबरचे पद आहे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस DIGP, पोलीस उपमहानिरीक्षक. पोलीस उपमहानिरीक्षक हा पोलीस अधीक्षकच्या वरच्या दर्जाचा अधिकारी असतो. हा ऑफिसर सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांच्या रँकचा असतो. पोलीस उपमहानिरीक्षक यांना ओळखायचे कसे, तर यांच्या खांद्यावर 3 स्टार आणि 1 नॅशनल एम्बल्स असते. त्यानंतर 13 नंबरचे पद आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस IGP, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस SIGP, म्हणजेच विशेष पोलीस महानिरीक्षक. विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाला महसूल आयुक्ताचा दर्जा आहे. IG, इन्स्पेक्टर जनरल म्हणजेच विशेष पोलीस महानिरीक्षक. विभागाचे नेतृत्व करणारा पोलीस अधिकारी म्हणजेच विशेष पोलीस महानिरीक्षक. विशेष पोलीस महानिरीक्षकांना ओळखायचे कसे, तर त्यांच्या खांद्यावर 1 स्टार आणि क्रॉस स्वॉर्ड बॅटन 1 चिन्ह असते. त्यानंतरचे 14 नंबरचे पद आहे ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ADGP, म्हणजेच अतिरिक्त महासंचालक. ADG इज अ 3-स्टार रँक जो भारतीय राज्य आणि प्रांतातील सर्वोच्च क्रमांकाचा पोलीस अधिकारी असतो. सर्व ADG हे भारतीय पोलीस सेवा म्हणजेच IPS अधिकारी असतात. अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना ओळखायचं कसं, तर यांच्या खांद्यावर 1 नॅशनल एम्बल्स आणि क्रॉस स्वॉर्ड अँड बॅटन हे चिन्ह असते. त्यानंतर पोलीस खात्यातील सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे पद म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस DGP, पोलीस महासंचालक. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात, तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना पोलीस महासंचालक असे म्हणतात. पोलीस महासंचालक हा महाराष्ट्र राज्याचा पोलीस प्रमुख असतो. पोलीस दलातील सर्वात वरच्या स्तराची पोस्ट म्हणजेच पोलीस महासंचालक. पोलीस महासंचालकाला ओळखायचे कसे, तर त्यांच्या खांद्यावर 1 नॅशनल एम्बल्स व क्रॉस स्वॉर्ड अँड बॅटन हे चिन्ह असते. पोलीस महासंचालक दर्जाचे अनेक अधिकारी असतात. देअर मेनी अल्सो बी ॲडिशनल ऑफिसर इन द स्टेट हू होल्ड द रँक ऑफ DGP, म्हणजेच वेगवेगळ्या खात्यामध्ये महासंचालक हे पद आहेत. जसे की लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये महासंचालक हे पद आहेत. कारागृह विभागात फायर फोर्स अँड सिव्हिल डिफेन्समध्येही महासंचालक हे पद आहेत. त्यानंतर CID, CBI, CRPF अशा मोठमोठ्या खात्यांना सुद्धा महासंचालक हे पद आहे. त्यानंतर पोलीस हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा महासंचालक हे पद आहे. धन्यवाद.